वेलकम टू विशाल लोन क्राय अकॅडमी. आपण पाहतो कोऑर्डिनेट जिओमेट्री प्रॅक्टिस सेट 5.2 बेस्ड ऑन सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. प्रिव्हियस लेक्चरमध्ये, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 1 to 5 पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण पुढचे क्वेश्चन पाहणार आहे, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे 5.2 प्रॅक्टिस सेटमधला. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 22, 20 and 0, 16. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड करायचे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट्स. म्हणजे सपोज इथे एक पॉइंट आहे ए बी, या दोन पॉइंटला जोडणारी लाईन. ठीक आहे, ए चे कोऑर्डिनेट्स आहेत 22 आणि 20, बी चे आहेत 0, 16. तर ए बी वरती एक मिड पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत, आपण तो कन्सिडर करूयात. पी आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय हे आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड करायचे आहेत. मग या ठिकाणी याला म्हणूयात आपण x1 y1, याला म्हणूयात x2 y2, आणि पी चे कोऑर्डिनेट्स एक्स वाय आपल्याला फाइंड करायचे आहेत. लेट बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युलाने पीचा एक्स कोऑर्डिनेट असणार आहे एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू. पीचा वाय कोऑर्डिनेट्स असणार आहे वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू अपॉन टू. ठीक आहे, कारण पी हा ए बीचा मिड पॉइंट आहे. देअरफोर एक्स इज इक्वल टू एक्स वन किती 22 प्लस एक्स टू 0 अपॉन टू. y इज इक्वल टू y1 किती 20 प्लस y2 16 अपॉन टू. देअरफोर x इज इक्वल 20 प्लस 0 22 अपॉन टू. y इज इक्वल टू 20 प्लस 16 36 अपॉन टू. देअरफोर x इज इक्वल टू 22 अपॉन टू 11 आणि 36 अपॉन टू 18. देअरफोर x 11 आणि y इज इक्वल टू 18. Therefore, coordinates of points P 11 and 18. Next question ahe. Find the centroid of the triangles whose vertices are given below. Thik aap lela triangle che centroid find karai chahi. Aane aap lela triangle che kai dilet vertices dilet. First triangle sati dilet hai. फर्स्ट ट्रँगलसाठी आपण याला नाव देऊयात ए बी सी, किंवा डायग्राम वगैरे नाही काढले तरी चालेल. ए चे कोऑर्डिनेट्स -7, 6, बी चे 2, -2 आणि सी चे 8 आणि 5. ठीक आहे, याला म्हणूयात x1 y1, याला x2 y2 आणि याला म्हणूयात x3 y3. तर आपल्याला ह्या ट्रँगलसाठी ट्रँगलचा सेंट्रॉइड फाइंड करायचा आहे. मग ट्रँगलचा सेंट्रॉइड कन्सिडर करूयात जी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता सेंट्रॉइडचा फॉर्म्युला घेणार बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला काय असणार सेंट्रॉइडचा, म्हणजे जीचा एक्स कोऑर्डिनेट्स x1 + x2 + x3 / 3 आणि जीचा वाय कोऑर्डिनेट्स y1 + y2 + y3 / 3. देअरफोर एक्स इज इक्वल टू x1 - 7 + x2 2 + x3 / 8 / 3. वाय इज इक्वल टू वाय वन 6 + y2
minus 2 plus y3 5 upon 3. Therefore x is equal to minus 7 plus 8 minus 5 minus 5 plus 8 minus 5 plus 8 3 upon 3. What is the answer? 3. Y is equal to 6 plus minus minus, which is 6 minus 2 plus 5 upon 3. Therefore y is equal to 6 minus 2 4 plus 5 upon 3. Therefore, x is equal to 3, 3 cut 1, y is equal to 4 plus 5, 9 upon 3, manje 3. Therefore, ya triangle sati g che coordinates ale, manje centroid ala 1, 3. Thik hai? Second dilila hai aap lela. Second, 3 minus 5, 3 minus 5. 4, 3 and 11 minus 4 and 11 minus 4. ठीक है, तो direct करो यात, diagram ची काई गरज नहीं. हे triangle ची vertices है, तर या triangle साथी आपलेला centroid ची vertices find कराई जित. मैं याला मुने यात x1, y1, x2, y2, x3, y3. By using centroid formula, centroid che coordinates x and y, therefore x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3. He maithi ahe aplyala. And y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. Therefore, x is equal to x1 3 plus x2 4 plus x3 11 upon 3. Y is equal to y1 11 plus y2 minus 4, sorry, y1 minus 5 plus y2 3 plus y3 minus 4 upon 3. Therefore, x is equal to 4 plus 3, 7, 7 plus 11, 18 upon 3. Here, minus 5 plus 3 plus minus minus 4 upon 3. Therefore, x is equal to 3 1s are 3, 3 6 are 18. Here, y is equal to minus 5 plus 3 minus 2 and next minus 4 upon 3. Therefore, x is equal to 6 and y is equal to minus 2 minus 4 minus 6 upon 3. Therefore, y is equal to minus 2. Therefore, a triangle sati centroid ala centroid manje g che coordinates 6 and minus 2. थोड़ का है 4, 7, 8, 4 and 7, 11. तेच करनार याला मुनुएत x1, y1, x2, y2, x3, y3. Centroid formula, x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3, y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. Therefore, x is equal to x1 4 plus x2 8 plus x3 7 upon 3. ठीक है? Y is equal to y1 7 plus y2 4 plus y3 11 upon 3. आपल्याला फक्त सेंट्रोइड फॉर्म्युला माहिती पाहिजे, फक्त आपण फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप करतोय. Therefore x is equal to 4 plus 8 12, 12 plus 7 19 upon 3. Here y is equal to 4 plus 7, 4 plus 7 11, 11 plus 11 22 upon 3. Therefore x ala 19 upon 3, y ala 22 upon 3. Therefore, g, manje centroid che coordinates 19 upon 3 and 22 upon 3. Next question ahe, 8 number cha. In triangle ABC, g minus 4, 7 is the centroid. If A
minus 14 minus 19 b 3 5 then the find coordinates of c. एक ट्रायंगल आहे या साइडला आपण काढूयात. ठीक आहे, इथं पण सेंट्रॉइड फॉर्म्युलाचा यूज करणार आपण कारण सेंट्रॉइड दिलेला आहे आपल्याला. ट्रायंगल आहे ज्याचे व्हर्टायसिस आहे ए बी सी. ठीक आहे, ए बी सी व्हर्टायसिस आहे. ए दिलाय मायनस 14 मायनस 19 बी 3 5 सी फाइंड करायचे सी चे कोऑर्डिनेट्स आणि सेंट्रॉइड दिलेला आहे. सेंट्रॉइड चे कोऑर्डिनेट दिलेत किती दिलेत सेंट्रॉइड मायनस 4 आणि 7 तर सी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, मग याला म्हणूयात एक्स वन वाय वन, याला एक्स टू वाय टू, सीला म्हणूयात एक्स थ्री वाय थ्री आणि सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स एक्स अँड वाय. ठीक आहे, आन्सर गिवन एक्स वन इज इक्वल टू मायनस 14, एक्स टू इज इक्वल टू 3, एक्स थ्री इज इक्वल टू फाइंड करायचं आहे, एक्स थ्री फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आणि हा दिलाय नाही का एक्स दिलाय आपल्याला मायनस 4, एक्स म्हणजे सेंट्रॉइड जीचा एक्स कोऑर्डिनेट्स. वाय वन मायनस 19, वाय टू 5, वाय थ्री फाइंड करायचा आहे आणि वाय सेंट्रॉइडचा वाय कोऑर्डिनेट्स 7. ठीक आहे, सेंट्रॉइड दिलाय म्हणून सेंट्रॉइडचा फॉर्म्युला बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. फॉर्म्युला काय, सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट्स एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन 3, सेंट्रॉइडचा वाय कोऑर्डिनेट्स वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन 3. व्हॅल्यू पुटअप करूयात, एक्स इज इक्वल टू एक्स वन मायनस 14 प्लस एक्स टू 3 प्लस एक्स थ्री फाइंड करायचं आहे अपॉन 3, दॅट इज आणि एक्स पण दिलाय ना एक्स म्हणजे जीचा एक्स कोऑर्डिनेट्स किती मायनस 4. हिअर वाय 7 वाय वन मायनस 19 प्लस वाय टू 5 प्लस वाय थ्री फाइंड करायचं आहे अपॉन 3. ठीक आहे, हिअर क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 4 इंटू 3 मायनस 12 इज इक्वल टू मायनस 4 मायनस 14 प्लस 3 मायनस 11 प्लस एक्स 3 मायनस 11 इकडे मायनस इकडे आला प्लस म्हणजे मायनस 12 प्लस 11 इज इक्वल टू एक्स 3 मायनस 12 प्लस 11 मायनस 1 इज इक्वल टू एक्स 3. म्हणून सीचा एक्स कोऑर्डिनेट्स आला मायनस 1. ठीक आहे, सीचा एक्स कोऑर्डिनेट्स मिळाला म्हणजे एक्स 3 मायनस 1 मिळाला. आता सीचा वाय कोऑर्डिनेट्स काढूयात, सेंट्रॉइड फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे, या ठिकाणी काय वाय मायनस 7 आहे बरं का, मायनस 7 आहे, मायनस 4 मायनस 7 सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स मायनस 4 मायनस 7. ठीक आहे, 7. ठीक आहे, मग वाय म्हणजे सेंट्रॉइडचा वाय कोऑर्डिनेट्स किती मायनस 7 इज इक्वल टू वाय वन मायनस 19 प्लस वाय टू 5 प्लस वाय थ्री अपॉन 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मायनस 3 इंटू 3 मायनस 7 इंटू 3 मायनस 21 इज इक्वल टू मायनस 19 प्लस 5 प्लस वाय थ्री देअरफोर मायनस 21 इज इक्वल मायनस 19 प्लस 5 मायनस 14 प्लस वाय थ्री मायनस 14 तिकडे मायनस इकडे आला प्लस म्हणजेच मायनस 21 प्लस 14 इज इक्वल टू वाय थ्री मायनस 21 प्लस 14 मायनस 7 इज इक्वल टू वाय थ्री देअरफोर जीचा एक्स कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स थ्री आला मायनस सॉरी जीचा नाही सीचा जीचा आपल्याला दिला होता सेंट्रॉइडचा म्हणून सीचा एक्स कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स थ्री आला मायनस 1 आणि वाय कोऑर्डिनेट्स म्हणजे वाय थ्री आला मायनस 7.
नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा ए आहे एच मायनस सिक्स, बी आहे 2, 3 अँड सी मायनस सिक्स के आर द कॉर्डिनेट्स ऑफ आर द कॉर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्रँगल हुज सेंट्रॉइड इज जी 1, 5 फाइंड एच अँड के. ठीक आहे, गरज नाही डायग्रामची, पण करूयात ड्रॉ. ट्रँगल आहे, त्याचे व्हर्टायसेस आहे ए बी सी. एचचा कोऑर्डिनेट्स आहेत, एचे आहेत एच मायनस सिक्स, बीचे आहेत 2, 3 आणि सीचे आहेत मायनस सिक्स के. तर आपल्याला जी पण दिलेला आहे, जी दिला आहे 1, 5. तर आपल्याला एच आणि केची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. सेंट्रॉइड दिलाय म्हणून सेंट्रॉइड फॉर्म्युला घेतो. दिलंय काय, आता ह्याला म्हणूयात आपण एक्स वन वाय वन, हा एक्स टू वाय टू आणि हा एक्स थ्री वाय थ्री, ह्याला म्हणूयात एक्स वाय. ठीक आहे, मग गिवन एक्स वन इज इक्वल टू एच, एक्स टू इज इक्वल टू टू, एक्स थ्री इज इक्वल टू मायनस सिक्स आणि एक्स म्हणजे जीचा एक्स कोऑर्डिनेट्स म्हणजे 1. वाय वन इज इक्वल टू मायनस सिक्स, वाय टू इज इक्वल टू 3, वाय थ्री इज इक्वल टू के अँड वाय इज इक्वल टू 5. बाय सेक्शन फॉर्म्युला, बाय सेक्शन नाही सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला जीचा एक्स कोऑर्डिनेट्स असणार एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन 3. देअरफॉर एक्स वन किती, एच प्लस एक्स टू टू प्लस एक्स थ्री मायनस सिक्स अपॉन 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 3 1 3 इज इक्वल टू एच प्लस टू प्लस मायनस मायनस सिक्स. देअरफॉर 3 इज इक्वल टू एच, 2 - 6 -4, -4 इकडे मायनस इकडे आला प्लस, म्हणजे 3 + 4 इज इक्वल टू एच. देअरफॉर एच इज इक्वल टू 7. सेम आता वायसाठी, वाय असणार जीचा वाय कोऑर्डिनेट्स वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन 3. वाय फायू, वाय वन किती, -6 प्लस वाय टू 3 प्लस वाय थ्री के अपॉन 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 3 = 15 इज इक्वल -6 प्लस 3 प्लस के. देअरफॉर 15 -6 प्लस 3 -3 प्लस के, -3 तिकडे मायनस इकडे आला प्लस, म्हणजे 15 प्लस 3 इज इक्वल टू के. देअरफॉर 18 इज इक्वल टू के. देअरफॉर एच आला 7 आणि के आला 18. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाईन सेगमेंट ए बी विथ ए 2, 7 अँड बी -4, -8. ट्रायसेक्शन म्हणजे इक्वली पार्ट्स, किती पार्ट्स, इक्वली 3 पार्ट्स. जे काय पहा, एक लाईन आहे ए बी, ए बी एक लाईन आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाईन सेगमेंट ए बी. ए बी लाईन आहे, ए चे कोऑर्डिनेट्स आहे 2, 7, बी चे आहेत -4, -8. तर ह्या ए बी चे ट्रायसेक्शनमध्ये 3 पार्ट्समध्ये डिव्हिजन, ट्रायसेक्शन मीन्स 3 पार्ट्समध्ये डिव्हिजन, इक्वल 3 पार्ट्स.
मध्ये डिव्हिजन करणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढा. ए बी या लाईनचे तीन इक्वल पॉइंट्समध्ये, तीन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन करणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढा. मग सपोज हिअर पॉइंट पी आणि हिअर पॉइंट क्यू विच डिव्हाइड्स ए बी किंवा विच ट्रायसेक्ट ए बी. पी क्यू हे काय करतात, ए बीचे इक्वली तीन पार्ट्स करतात, एक पार्ट्स, दोन पार्ट्स आणि तीन पार्ट, ह्याला म्हणतो आपण ट्रायसेक्ट. तर पीचे आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड करायचे आहेत. मग या ठिकाणी आपण एचे कोऑर्डिनेट्स म्हणूयात एक्स वन वाय वन, पीचे म्हणूयात एक्स टू वाय टू जे आपल्याला फाइंड करायचे आहेत, क्यूचे म्हणूयात एक्स थ्री वाय थ्री आणि बीचे म्हणूयात एक्स फोर वाय फोर. ठीक आहे, एचे आहेत आपल्याकडे, बीचे आहेत, पीचे आणि क्यूचे काय करायचे आहेत आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर पहा यामध्ये पी आणि क्यू ए बीला ट्राय सेट करतात, म्हणजे तीन पार्ट्समध्ये इक्वली डिवाइड करतात. म्हणजे सपोज हा टू असेल तर हा पण टू आणि हा पण काय टू, म्हणजे तीनही काय आहेत, ए पी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू क्यू बी. फर्स्ट आपण पीचे फाइंड करूयात. ठीक आहे, आता पी ए बीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो, वन इज टू टू. पी आपल्याला ए बीचे माहिती आहेत म्हणून त्याच्यावरून आपण पीचे काढू शकतो युझिंग सेक्शन फॉर्म्युला. पी ए बीला वन इज टू टूमध्ये काय करतो, डिवाइड करतो. म्हणजे ए पी जर टू असेल तर पी बी किती असणार आहे, फोर असणार आहे. ठीक आहे, लिहूयात आपण ते. ए पी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू क्यू बी. ए पी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू क्यू बी. तर आता या ठिकाणी पहा, मी असं लिहू शकतो पी अँड क्यू डिव्हाइड ए बी इन थ्री इक्वल पार्ट्स. पी आणि क्यू ए बीला थ्री इक्वल, तीन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतात. ठीक आहे, आता पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करूयात. पी ए बीला वन इज टू टूमध्ये डिवाइड करतो, वन इज टू टू हे आपण प्रूफ करूयात. म्हणजेच ए पी अपॉन पी बी, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए पी ॲज इट इज. पी बी म्हणजेच काय, पी क्यू प्लस क्यू बी. देअरफोर ए पी ॲज इट इज लिहितो आपण पी क्यू प्लस क्यू बी. जेवढा पी क्यू आहे तेवढाच क्यू बी आणि तेवढाच ए पी आहे. मग पी क्यू प्लस क्यू बीच्या जागी लिहितो ए पी प्लस ए पी, कारण इक्वलच येते. देअरफोर ए पी अपॉन टू ए पी, ए पी ए पी कॅन्सल, वन अपॉन टू. देअरफोर पी डिवाइड्स ए बी इन द रेशो वन इज टू टू. ठीक आहे, देअरफोर पी डिवाइड ए बी इन द रेशो, इन द रेशो वन इज टू टू, वन इज टू टू. ठीक आहे, पी डिवाइड करतो ए बीला इन द रेशो वन इज टू टू. मग आता आपल्याला एची माहिती आहेत, कॉर्डिनेट्स बीची माहिती आहेत, पीचे आपण फाइंड करू शकतो सेक्शन फॉर्म्युला. एक्स वन टू, एक्स फोर मायनस फोर, एक्स टू, एक्स टू किती, एक्स टू नाही माहिती आपल्याला काढायचं आहे, वाय वन सेवन आणि वाय फोर मायनस एट आणि यम इज टू यन. यम इज टू यन किती, वन इज टू टू. यम आणि हा यन, वन इज टू टू. बाय सेक्शन फॉर्म्युला, बाय सेक्शन फॉर्म्युला पीचा कोऑर्डिनेट्स कोणता आहे आता, एक्स टू.
पी चा कोऑर्डिनेट्स कोणता एक्स टू पी चा कोऑर्डिनेट्स कोणता एक्स टू मग आपण सेक्शन फॉर्म्युला वापरला तर लिहिणार काय एम इंटू एक्स फोर प्लस एन इंटू एक्स वन अपॉन एम प्लस एन देअर फोर एक्स टू आपल्याला फाइंड करायचं आहे एम किती वन एक्स फोर मायनस फोर प्लस एन टू एक्स वन टू अपॉन एम प्लस एन म्हणजेच वन प्लस टू देअर फोर एक्स टू इज इक्वल वन इंटू मायनस फोर टू टू चा फोर वन प्लस टू थ्री देअर फोर एक्स टू मायनस फोर प्लस फोर झिरो अपॉन थ्री म्हणजे एक्स टू आला झिरो म्हणून पीचा एक्स कोऑर्डिनेट्स आला झिरो आता पीसाठी वाय कोऑर्डिनेट्स काढूयात तोच फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला वाय टू इज इक्वल टू काय लिहिणार एम इंटू वाय फोर प्लस एन इंटू वाय वन अपॉन एम प्लस एन देर फोर वाय टू एम किती वन वाय फोर मायनस एट प्लस एन टू वाय वन सेवन अपॉन एम प्लस एन म्हणजेच वन प्लस टू देर फोर वाय टू इज इक्वल वन इंटू मायनस एट टू सेवनचा फोर्टीन अपॉन थ्री देर फोर वाय टू इज इक्वल मायनस एट प्लस सेवन मायनस एट प्लस फोर्टीन सिक्स प्लस सिक्स अपॉन थ्री थ्री वनचा थ्री थ्री टूचा सिक्स वाय टू आला टू म्हणून पीचा एक्स कोऑर्डिनेट्स आला पीचा एक्स कोऑर्डिनेट्स आला झिरो आणि वाय कोऑर्डिनेट्स आला टू आता क्यूसाठी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करायची गरज नाही कारण क्यू हा पी बीचा काय झाला मिड पॉईंट झाला म्हणजे आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू शकतो आणि सेक्शन फॉर्म्युल्यापेक्षा मिड पॉईंट फॉर्म्युला इझी आहे क्यू इज द क्यू इज मिड पॉईंट ऑफ पी बी क्यू हा मिड पॉईंट आहे पी बीचा कारण आपल्याला पीचे आता कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत बाय मिड पॉइंट फॉर्म्युला क्यूचा एक्स थ्री कोऑर्डिनेट्स काय असणार आहे एक्स टू प्लस एक्स फोर एक्स टू प्लस एक्स फोर अपॉन टू आणि क्यूचा वाय कोऑर्डिनेट्स म्हणजे वाय थ्री वाय टू प्लस वाय फोर अपॉन टू हे माहिती आहे आपल्याला देअर फोर एक्स थ्री एक्स टू किती झिरो प्लस एक्स फोर मायनस फोर अपॉन टू देअर फोर एक्स थ्री झिरो प्लस मायनस मायनस झिरो मायनस फोर अपॉन टू म्हणजे एक्स थ्री आला मायनस टू वाय थ्री वाय टू किती पीचा वाय कोऑर्डिनेट्स टू प्लस वाय फोर बीचा वाय कोऑर्डिनेट्स मायनस एट अपॉन टू देअर फोर वाय थ्री इज इक्वल टू प्लस मायनस मायनस टू मायनस एट अपॉन टू म्हणजे वाय थ्री इज इक्वल टू मायनस एट मायनस सिक्स अपॉन टू म्हणजेच किती मायनस थ्री म्हणून क्यूचा एक्स कोऑर्डिनेट्स मिळाला मायनस टू आणि वाय कोऑर्डिनेट्स मिळाला मायनस थ्री नेक्स्ट क्वेश्चन आहे इलेवन नंबरचा ए दिलाय मायनस फोर्टीन मायनस टेन बी आहे सिक्स मायनस टू इट्स गिव्हन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स विच डिवाइड द सेगमेंट ए बी इंटू फोर इक्वल पार्ट्स ए आणि बी हे दोन पॉइंट्स दिलेले आहेत आपल्याला ठीक आहे लाईन थोडीशी मोठी करतो कारण आपल्याला फोर इक्वल पार्ट्स करायचे ठीक आहे ए आणि बी हे पॉइंट्स दिलेले आहेत एचे कोऑर्डिनेट्स आहेत मायनस फोर्टीन आणि मायनस टेन बीचे आहेत सिक्स मायनस टू तर ए बीचे फोर इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन म्हणजे इथे पॉईंट घेतो मी पी इथे क्यू
इथे आर 1 2 3 4 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवीजन केला आपण ए बी चे ठीक आहे तर आता ए चे कोऑर्डिनेट्स म्हणूयात x1 y1 p चे x2 y2 q चे x3 y3 r चे x4 y4 आणि b चे x5 y5 ठीक आहे आता आपण काल एक क्वेश्चन सॉल्व केला होता आपण त्याच्यामध्ये तीन इक्वल पार्ट्स केले होते इथे किती इक्वल पार्ट्स आहेत चार 1 2 3 4 आता याच्यामध्ये आपल्याला p चे कोऑर्डिनेट्स म्हणजे x2 y2 q चे म्हणजे x3 y3 आणि r चे म्हणजे x4 y4 फाइंड करायचे आहेत a चे आणि b चे दिलेले आहेत तर ab साठी q हा मिड पॉइंट होणार ab साठी q हा मिड पॉइंट होणार AP जर 2 असेल तर PQ पण किती असणार 2 QR पण 2 आणि RB पण किती 2 म्हणजे Q हा मिड पॉइंट झाला कोणासाठी AB साठी ठीक आहे मग आपण मिड पॉइंटचा फॉर्म्युला वापरू शकतो या ठिकाणी मग Q चे मिळाले तर AQ साठी P मिड पॉइंट होणार आणि QB साठी R मिड पॉइंट होणार म्हणजे आपल्याला फक्त इथं मिड पॉइंटचा फॉर्म्युला यूज करावा लागणार सेक्शन फॉर्म्युलाची काही गरज नाही पडणार फॉर Q इज midpoint of AB Q हा midpoint आहे AB चा therefore by midpoint formula Q चा x coordinates म्हणजे x3 असणार आहे x1 plus x5 upon 2 therefore x3 x1 minus 14 plus x5 6 upon 2 therefore x3 minus 14 plus 6 minus 8 upon 2 म्हणजे x3 आला minus 4 x3 किती आला minus 4 आता y3 फाइंड करूयात y3 तो काय असणार आहे y1 plus y5 upon 2 therefore y3 y1 minus 10 plus y5 minus 2 upon 2 plus minus minus therefore y3 minus 10 minus 2 upon 2 therefore y3 minus 10 minus 2 minus 12 upon 2 therefore y3 आला minus 6 म्हणून q चे कोऑर्डिनेट्स आले x कोऑर्डिनेट्स म्हणजे x3 minus 4 आणि y3 minus 6 ठीक आहे q चे कोऑर्डिनेट्स मिळाले आपण ab साठी तो मिड पॉइंटचा फॉर्म्युला वापरला आपण q हा मिड पॉइंट होता कोणाचा ab चा सेक्शन फॉर्म्युलाने पण करू शकता म्हणजे p डिवाइड करतो ab ला इन द रेशो 1:3 मध्ये तसं पण करू शकता तुम्ही ठीक आहे पी चे मिळाले सॉरी क्यू चे मिळाले आपल्याला कोऑर्डिनेट्स काय मिळाले क्यू चे एक्स मिळाला मायनस 4 आणि वाय मिळाला मायनस 6 नाऊ पी इज मिड पॉइंट ऑफ ए क्यू पी हा मिड पॉइंट आहे कोणाचा ए क्यू चा परत या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला वापरूयात पी चा एक्स कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स टू काय असणार आहे एक्स वन प्लस एक्स थ्री अपॉन टू आणि पी चा वाय कोऑर्डिनेट्स म्हणजेच वाय टू तो काय असणार आहे वाय वन प्लस वाय थ्री अपॉन टू देअरफोर एक्स टू एक्स वन मायनस 14 प्लस एक्स थ्री मायनस 4 अपॉन टू therefore minus 14 plus minus minus 4 upon 2 sorry khali livet x2 is equal to minus 14 plus minus minus 4 upon 2 therefore x2 is equal to minus 14 minus 4 plus minus 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 18 upon 2 therefore x2 is equal to minus 9
पीचा y कोऑर्डिनेट्स म्हणजे y2 y2 इज इक्वल टू y1 किती minus 10 plus y3 minus 6 upon 2. Therefore, y2 is equal to minus 10 plus minus minus 6 upon 2. Therefore, y2 is equal to minus 16 upon 2. Therefore, y2 is equal to minus 8. ठीक है, p चे पण मिळाले. आता r चे, r is midpoint of QB. R हा midpoint आहे QB चा. Therefore, R चा x coordinates म्हणजे x4 तो असणार आहे x3 plus x5 upon 2. आणि R चा y coordinates म्हणजे y4 is equal to y3 plus y5 upon 2 by midpoint formula. Therefore, x4 is equal to x3 minus 4 plus x5, 6 upon 2. Therefore, x4 minus 4 plus 6, 6 minus 4 plus 6, 2 upon 2. Therefore, x4 is equal to 1. Here, y4, y3 minus 6 plus y5 minus 2 upon 2. Therefore, y4 minus 6 plus minus minus 2 upon 2. Therefore, y4 minus 6 minus 2 minus 8 upon 2. Manjets minus 4. Manjets r che coordinates ale 1 and minus 4. Therefore, r che coordinates ale 1 and minus 4. Ani p che minus 9 minus 8. ठीक आहे, एंड लास्ट चा क्वेश्चन आहे प्रैक्टिस सेट 5.2 मधला लास्ट चा क्वेश्चन. ए 2010 बी 020 आर गिवन, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स व्हिच डिवाइड द सेगमेंट ए बी इनटू 5 कॉंग्रुएंट पार्ट्स. ठीक आहे, फर्स्ट एग्जांपल मध्ये माझ्याच्या प्रीवियस एग्जांपल मध्ये फोर्थ इक्वल पार्ट्स होते, त्याच्या प्रीवियस एग्जांपल मध्ये 3 इक्वल पार्ट्स होते, ह्याच्यामध्ये किती पार्ट्स आहेत, 5 कॉंग्रुएंट पार्ट्स आहे. जे लाइन अजून मोठी काढावी लागेल. ठीक आहे, सपोज ही लाइन आहे ए बी, कोऑर्डिनेट्स ऑफ ए 20 10, कोऑर्डिनेट्स ऑफ बी 0, 20. तर ह्याचे इक्वल पार्ट्स, 5 पार्ट्स इक्वल. इथं पॉइंट्स गिवेत P, इथं गिवेत Q, इथं गिवेत R, इथं गिवेत S. 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, मग A चे कोऑर्डिनेट्स X1, Y1, P चे x2, y2, q चे x3, y3, r चे x4, y4, s चे x5, y5, आणि b चे x6, y6. ठीक आहे, a चे कोऑर्डिनेट x1, y1, p चे x2, y2, q चे x3, y3, r चे x4, y4, s चे x5, y5, b चे x6, y6. तर p, q, r, s चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये कोणताही मिड पॉइंट्स येत नाही, p नाही येत, q नाही येत, r, s नाही येत, r आणि s पण नाही येत. तर मिड पॉइंटचा फॉर्म्युला वापरू शकत नाही. आपण पहिल्यांदा p चे कोऑर्डिनेट्स काढू शकतो किंवा q चे काढू शकतो, r चे पण काढू शकतो, s चे पण काढू शकतो. सो वी हॅव टू फाइंड फर्स्ट क्यू चे काढूयात, आपण कशाचे काढू शकतो. ठीक आहे, क्यू चे काढूयात. ठीक आहे, पी चे काढूयात. फर्स्ट टू फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी. आता पहा,
इक्वल पार्ट्स आहेत म्हणजे AP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू RS इज इक्वल टू SB. ठीक आहे, P चे काढूयात पहिल्यांदा. AP अपॉन PB, AP अपॉन PB, P AB ला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो? AP म्हणजे AP एज इट इज, PB म्हणजे PQ प्लस QR प्लस RS प्लस SB, म्हणजे AP अपॉन सगळे इक्वल आहे मग PQ च्या जागी लिहू शकतो AP प्लस QR म्हणजे AP प्लस RS म्हणजे AP प्लस SB म्हणजे AP, कारण सगळे इक्वल आहे. देअरफोर AP अपॉन 4AP, AP AP कॅन्सल, 1 अपॉन 4 म्हणजे AP अपॉन PB आला 1 अपॉन 4. देअरफोर P डिवाइड AB इन द रेशो 1:4 म्हणजे P AB ला डिवाइड करतो कोणत्या रेशो मध्ये 1:4 हे आपल्याला पाहूनही कळतं. AP 1 1 1 1 1 4, 4 इक्वल पार्ट्स आहेत ना. मग पी साठी फाइंड करूयात बाय सेक्शन फॉर्म्युला. पी चे कोऑर्डिनेट्स, सेक्शन फॉर्म्युला, एम किती 1 आणि एन किती झाला आता 4. फॉर पॉइंट पी, पी साठी बाय सेक्शन फॉर्म्युला, बाय सेक्शन फॉर्म्युला काय सेक्शन फॉर्म्युला पी च्या कोऑर्डिनेट्स, एक्स कोऑर्डिनेट्स एक्स टू इज इक्वल टू एम इंटू एक्स सिक्स प्लस एन इंटू एक्स वन, एन इंटू एक्स वन अपॉन एम प्लस एन. आणि पी चा वाय कोऑर्डिनेट्स म्हणजेच वाय टू इज इक्वल टू एम वाय सिक्स प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन. टाकूयात व्हॅल्यू पुटअप करत. देअरफोर एक्स टू एम किती 1, एक्स सिक्स म्हणजे 0 प्लस एन किती 4, एक्स वन 20 अपॉन एम प्लस एन म्हणजेच 1 प्लस 4. देअरफोर एक्स टू इज इक्वल 0 1 0 प्लस 24, 20 into 4 80 अपॉन 5. देअरफोर एक्स टू इज इक्वल टू 80 अपॉन 5 म्हणजेच 16, एक्स टू आला 16. वाय टू यम 1 वाय 6 20, वाय 6 20 प्लस एन 4 आणि वाय 1 10 अपॉन एम प्लस 1 म्हणजेच 1 प्लस 4. देअरफोर वाय 2 इज इक्वल 21 चा 20 प्लस 10 4 चा 40 अपॉन 5. देअरफोर वाय 2 इज इक्वल टू 20 प्लस 40 60 अपॉन 5. देअरफोर वाय 2 आला 12. ठीक आहे, देअरफोर पी चे कोऑर्डिनेट्स आले, पी चे कोऑर्डिनेट्स 16 and 12. पी चे कोऑर्डिनेट्स काय आले, 60 and 12 लिहितो इथे, 16 and 12 हे आपण कॅल्क्युलेट केले. ठीक आहे, नाउ पी चे फाइंड केले तर आपण आर चे फाइंड करू शकतो, क्यू चे करू शकतो, एस चे पण करू शकतो, पण आर इज मिड पॉइंट ऑफ पी बी. आर हा काय असणार आहे, मिड पॉइंट असणार आहे कोणाचा, पी बीचा. ठीक आहे ना, म्हणजे 1:1 मध्ये टू डिवाइड करतोय. देअरफोर आर इज मिड पॉइंट ऑफ पी बी, आर इज मिड पॉइंट ऑफ पी बी बाय मिड पॉइंट फॉर्म्युला
R चा कोऑर्डिनेट्स x कोऑर्डिनेट्स काय x4 ठीक आहे आता आर कोणाचा मिड पॉइंट आहे पी बी चा म्हणून पी चा x कोऑर्डिनेट्स x2 बी चा x6 अपॉन 2 x4 आता आर चा y कोऑर्डिनेट्स म्हणजे y4 तो काय असणार आहे y3 प्लस y6 अपॉन 2 देअरफोर x4 x2 किती फाइंड केला आपण 16 x6 0 अपॉन 2 देअरफोर x4 16 प्लस 0 16 अपॉन 2 देअरफोर x4 किती 8 हियर y4 y3 किती y3 सॉरी x2 प्लस x हे ना y4 काय असणार आहे y2 प्लस y6 y2 प्लस y6 सॉरी मिस्टेकली y2 प्लस y6 r चा y कोऑर्डिनेट्स काय असणार आहे y2 प्लस y6 y4 y2 किती 12 प्लस y6 20 अपॉन 2 देअरफोर y4 इज इक्वल टू 20 प्लस 30 20 प्लस 12 32 अपॉन 2 देअरफोर y4 किती 16 देअरफोर r चा x कोऑर्डिनेट्स आला 8 आणि y कोऑर्डिनेट्स आला 16 r चा x कोऑर्डिनेट्स आला 8 आणि y कोऑर्डिनेट्स आला 16 ठीक आहे आता q ची फाइंड करूयात आपण q चे ठीक आहे p चे मिळाले r चे मिळाले आता q चे q इज मिडपॉइंट ऑफ पी आर क्यू हा मिडपॉइंट आहे कोणासाठी पी आर साठी बाय मिडपॉइंट फॉर्म्युला क्यूचा एक्स कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स थ्री काय असणार आहे एक्स टू प्लस एक्स फोर अपॉन टू आणि क्यूचा वाय कोऑर्डिनेट्स म्हणजेच वाय थ्री इज इक्वल टू वाय टू प्लस वाय फोर अपॉन टू देअरफोर x3 x2 किती 16 प्लस x4 8 अपॉन 2 देअरफोर x3 16 प्लस 8 24 अपॉन 2 देअरफोर x3 इज इक्वल टू 12 हियर y3 y2 प्लस y4 y2 प्लस y4 म्हणजेच 12 प्लस y4 16 अपॉन 2 देअरफोर y3 इज इक्वल टू 16 प्लस 12 28 अपॉन 2 देअरफोर y3 इज इक्वल टू 28 ओके म्हणून q चे कोऑर्डिनेट्स मिळाला आपल्याला मिळाले आपल्याला x कोऑर्डिनेट्स मिळाला 12 आणि y कोऑर्डिनेट्स मिळाला 28 ठीक आहे आता फाइंड करूया कोणाचे s चे इकडचं रब करतो इकडचं रब करतो आता इथं आर ची माहिती आहे बी ची माहिती आहे म्हणून एस हा झाला आर बी चा मिड पॉइंट एस इज मिड पॉइंट ऑफ आर बी एस हा मिड पॉइंट झाला कोणाचा ए बीचा मग एस साठी मिड पॉइंट फॉर्म्युला एसचा एक्स कोऑर्डिनेट्स एक्स फाईव्ह मिड पॉइंट फॉर्म्युलाने काय येणार फॉर्म्युला एक्स फोर प्लस एक्स सिक्स अपॉन टू आणि वाय कोऑर्डिनेट्स काय असणार आहे एसचा वाय फाईव्ह इज इक्वल टू वाय फोर प्लस वाय सिक्स अपॉन टू देअरफोर x5 x4 किती 8 प्लस x6 0 अपॉन 2 देअरफोर x5 8 प्लस 0 8 अपॉन 2 देअरफोर x5 इज इक्वल टू 4 हियर y5 y5 इज इक्वल टू y4 प्लस y6 y4 किती 16 प्लस y6 20
upon 2, therefore y5, 16 plus 20, 36, upon 2, therefore y5, किती 18, उन यस चा x coordinate साला 4, आणि y coordinate साला 18, ठीक है, मनुन, AB चे 5 equal parts मदे division करना रहे points, P, Q, R, S चे coordinates साले, P चा 16, 12, Q चा 12, ठीक है, इते 28 नाई वर कही, किती पाजल 28 नाई, अना किती, 2 1 2 2 4 8 म्हणजे 14 14 पाहिजे ठीक आहे क्यू साठी किती 12 आणि 14 ठीक आहे आर चा 8 16 एस चा 4 आणि 18 ठीक आहे